कमाल केलीस, काही मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं केलं. पल्लवीला शोधून काढू, ती जिवंत असते असं म्हणणाऱ्यांनाही पण विश्वास ठेवला तुझ्यावर. अरे तू जवळजवळ सिद्धच केलंस की पल्लवी गेली. खरं सांगू का, मला तर अजूनही असं वाटतं की मी स्वप्नात आहे. मग आपण खात्री करून घेऊया ना की स्वप्न आहे का नाहीये. अरे अरे अरे, म्हणजे खात्री पटली ना सत्य आहे म्हणून. मी तुला उगाच हुकमाचा एक का म्हणत नाही बरं का, पण काही म्हणा, आमच्या दोघांच्या कल्पनेच्या पलीकडे हे सगळं होतं. अफलातून प्लॅनिंग होतं बघ तुझं. बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्यावर विश्वास ठेवा, रिलॅक्स. आणि तुमच्या दोघांचाही अभिनय आउटस्टँडिंग होता. म्हणजे काय ते ती बॉडी जणू काही तुमची आवडती सून पल्लवीची आहे असं समजून जे काय खोटं खोटं रडत होतात तुम्ही. अरे सोपं नसतं ते, पण करावं लागतं. हे काय रे, आम्हाला नेहमीच आहे, आम्ही कायमच असं करतो. पण ते पल्लवी सारखी जी बॉडी आणलीस ना तू, ती आणलीस कुठून? तू मॅनेज कसं काय केलंस? एकदा ठरवलं ना की सगळं शक्य आहे. ती बॉडी आणि सगळं समोर ठेवल्यानंतर शांतनू सुद्धा हडबडला होता. नाही पण शांतनूचा अजूनही पूर्णपणे विश्वास बसलेला नाहीये. तो कसे, कारण मी एवढ्यावरच थांबणार नाहीये. उद्या सकाळी बघा, आता मी अजून काय काय चमत्कार घडवतो. साहेब शांतनू सूर्यवंशी बोलत. हे बघा, माझा पूर्ण विश्वास आहे की डेड बॉडी पल्लवीची नाहीये, पण सगळ्यांनाच त्या गोष्टीची खात्री पटावी म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज त्या डेड बॉडीची DNA टेस्ट करा. त्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्याबद्दल मला सांगा. मी मला जे शक्य आहे ते सगळी मदत करेन, सगळं अरेंज करेन. पण प्लीज साहेब, लवकरात लवकर DNA टेस्ट करा, माझा आग्रह आहे तसा. शांतनू त्याचं म्हणणं खरं करणार असं दिसतंय. मला यांच्या कानावर घालायलाच हवं. थँक्यू. त्या शवागारात जो काय खेळ रंगलाय त्याला तोड नाही बघ. अहो काय ग, अहो तुम्हाला माहितीये का काय झालंय ग? तू एवढी घाबरलेली का दिसतेस? शांतनू ती कसली टेस्ट, DNA का PNA कसली ती टेस्ट करायची म्हणत होता. कोणाशी फोनवर बोलत होता शांतनू? पोलिसांशी, त्यांच्या मागेच लागला होता लगेच ही टेस्ट करा म्हणून. मी स्वतः ऐकलं. नाही नाही नाही, मला वाटलेलं हा फक्त बोलून विषय सोडून दे. पण शांतनू जर खरंच DNA टेस्ट करणार असेल तर ही बॉडी पल्लवीची नाही हे कन्फर्म होईल. नाही नाही नाही, तसं झालं तर आतापर्यंत जे काही प्रयत्न केलेत ते सगळेच फिसकटतील. भाऊ काय करायचं आता? विनायक, मी सगळ्यांना विचारलं चहा घेणार का, पण कुणीच तयार नाहीये. तू एकदा विचारून बघतोस? नाही काकू, असू दे. मला वाटतं की कोणालाही आग्रह करण्यात काही पॉईंट नाही.
काय झालं? तुम्ही डिप्रेस राहू नका कुणी. मी सांगितलं ना तुम्हाला पल्लवी परत येणार आहे. तिला काही झालेलं नाहीये. आणि काल आपण जी डेड बॉडी बघून आलो ना, ती पल्लवीची नाहीये. मी ऍक्च्युली तसं इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला होता, त्यांना सांगितलं मी की तुम्ही डीएनए टेस्ट करा. त्याचा रिपोर्ट आल्यावरती मी काय म्हणतोय सगळ्यांनाच प्रूव्ह होईल. बाबा मोठी आई सूर्यवंशीचं घर हेच ना? हो हेच. डीएनए टेस्टचा रिपोर्ट आणलाय, त्याची कॉपी द्यायला सांगितली होती साहेबांनी. येतो सर. बाबा 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 काय काय झालं? बाबा हा काका काका काय झालं? काका त्या रिपोर्ट मध्ये काय सांग ना. शांतनू काय विचारतोय सांग ना. दादा दादा काय झालंय? विनायक अरे बोल ना रे काहीतरी. इथे आमचा जीव टांगणीला लागलाय. दादा बोल ना. शांतनू मन घट्ट करायला लागेल. मला माहिती तू स्ट्रॉंग आहेस, पण बातमी खूप वाईट आहे. रिपोर्ट मध्ये लिहिलंय काल जी बॉडी पोलिसांना मिळालेली ती आपल्या पल्लवीचीच. आपल्याला हवं तेच घडलंय. हाय प्रभाकर, असं नाही होऊ शकत. पल्लवी पल्लवी आपल्याला सोडून नाही जाऊ शकत. शक्यच नाहीये, माझा विश्वास नाहीये याच्यावरती. हे बघा, त्या रिपोर्ट मध्ये काही म्हटलेलं असू दे, पण माझी पल्लवी मला सोडून जाऊच शकत नाही. खात्री आहे मला. शांतनू शांतनू, कितीही कटू असलं ना तरी आता हेच सत्य. या रिपोर्टचा हट्ट तू धरला होतास ना, हे खोटे कसे असतील शांतनू?
शांतनु, आपली पल्लवी आता या जगात नाहीये रे. असं कसं रे झालं, कशी सोडून गेली बिचारी, तर संसारही अर्धवट राहिलाय रे. नाही मोठी, पल्लवी कुठेही गेलेली नाही. विश्वास आहे मला, बघितलंस ना आपण DNA रिपोर्ट मॅनेज केला आपल्याला हवा तसा, पण शांतनु हट्ट सोडायला तयार नाही. आता काय करायचं आपण? बाबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना उद्या एक चमत्कार दाखवतो. बघा सर, मी आपल्या शेजारच्यांना आणि ओळखीच्या लोकांना शांतनुचं सांत्वन करायला बोलवतो. एकदा का ते आले तर शांतनुला मान्य करावंच लागेल. सूर्यवंशी साहेब. पल्लवी. नमस्कार सूर्यवंशी साहेब. अरे डोई फोडे साहेब, पाटील वहिनी, तुम्ही असे इथे अचानक? तुमच्या सुनबाईंबद्दल समजलं. आजच DNA रिपोर्ट आलाय, त्यावरून स्पष्ट झालंय की ती बॉडी पल्लवीचीच होत. त्यावेळी आम्हाला काय काय बोलावं, काय करावं सुचत. खूप वाईट झालं, किती लहान वय होत तिच. बघा ना, हो माझी सून नव्हती, मुलगी होती. देवानी असं का केलं काही कळेनसं झालंय मला. घरात निदान एखादा तिचा फोटो तरी लावा, काय आजूबाजूचे लोक येतील. आता आता या अवस्थेमध्ये आम्ही तुमच्याकडून ते होणार नाही, आम्ही समजू शकतो. आम्हीच करतो व्यवस्था. आई म्हणजे ती खरंच पल्लवी. आमचा पण विश्वास बसत नाहीये ग, पण ते रिपोर्ट. पल्लवी आपल्याला अशी सोडून जाणार नाही रे, माझा नाही विश्वास बसत नाही, विश्वास बसत. हे बघा प्लीज प्लीज माझा ऐका, कालपासून सगळ्यांना समजून सांगतोय पल्लवी कुठेही गेले नाही, ती येईल परत. प्लीज ऐका माझं. शांतनु, बाळा तुझं दुःख समजू शकते रे मी. अरे पण तू रिपोर्ट खरा आहे रे. शांतनु प्लीज सावरा स्वतःला, जेवढ्या लवकर हे सत्य स्वीकाराल तेवढा तुमचा त्रास कमी होईल. हे बघा, पल्लवी मला सोडून गेली, मान्यच नाही मला. विनायक दादा,
तुम्ही परदेशातून आलात आणि हे काय घडलं घरात? हो ना, आता काय करणार? परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारावी लागणार. पण तुम्ही सगळे एवढ्या काळजीनं आलात त्यामुळे धीर आला. म्हणजे आमचा खूप गोंधळ उडालाय की? नाही नाही, सुरुवातीपासूनच कन्फ्युजन होत. कळतच नव्हतं कशावर विश्वास ठेवायचा. पण तिच्या बॉडीच्या बाजूला तिचं साहित्य मिळालं आणि आता तर रिपोर्ट पण आले, त्यामुळे कन्फर्म झालं की ती बॉडी पल्लवीचीच आहे. फॅक्ट फसवणं सगळ्यांसाठीच खूप जड, पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. प्रभू काका, आदिती काकू आणि एस्पेशली शांतनू खूप शॉकमध्ये. तुम्ही त्यांना कमी त्रास होईल याची काळजी घ्या प्लीज. हो, नक्की घेऊ. विनायक, तू खरंच आज शांतनूचा मोठा भाऊ आणि या घराचा मोठा मुलगा शोभतोस. प्रदीप काका, लोकांशी बोल, मी जरा आलोच. अरे विनायक, आपण शांतनूच्या गळी सहज उतरू शकतो, पण पल्लवीच काय करायचं? ते अजून जिवंतच आहे. तिला जास्त काळ आपण तळत नाही, जास्त काळ आपण इथे ठेवू नाही शकत. हे आपल्या दोघांसाठी धोक्याच आहे. मग आता तो धोका कायमचा संपवायचा. म्हणजे DNA रिपोर्ट तर आपण मिळवलाच, त्यामुळे गेम आता पूर्ण आपल्याच हातात. ही बॉडी पल्लवीची आहे हे कन्फर्म झालं ना. मग आता खऱ्या पल्लवीची काय झालं? तिची फाईल क्लोज करून टाकायची. नाही नाही, आपण माणसांची पर्वा करत नाही. ही वास्तू आपली आहे ना, इथे रक्त सांडायला नको. मग आपल्या माणसानं सांगतो मागच्या दारांतीला बाहेर घेऊन जा आणि योग्य ठिकाणी नेऊन मी मॅनेज करतो ना सगळं. तुम्ही नका काळजी करू आणि चेहरा जरा रडवेला करा. सांत्वन स्वीकारायला जायचंय ना. अरे साहेबांनी फोन केला ना का, त्यांचं काम ताबडतोब झालं पाहिजे. हो, नाहीतर काही खरं नाही. अरे ही तर धड सुद्धी ओपन नाही, ही काय करणार आहे? हे गप्पे, साहेबांनी सांगितलं ना तिला पूर्णपणे बेशुद्ध करायचं, मग त्यांनी सांगितलं तसंच करायचं. उगाच डोक्याला ताप नको. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.